ठाकूर कसे काय आले? जाऊ बाई, आज डोळे बंद करूनच आले बरं का? म्हणजे कुठे पणत्या बिंट्या पाखळ्या वगैरे असतील ना, तर मला आधी दिसायला नको. नाही अग, तसं काही नाही. उघडू का डोळे? हो. अग ते एकदाच, तू तू ये ना आतमध्ये ये ना. काही हरकत नाही, जाऊ बाई, त्यात काय एवढं. आता राजा राणीचा संसार आहे तुमचा, तेव्हा हे सगळं आता नाही करणार तर मग कधी करणार? काही नाही हो, फक्त हा बदामाचा डब्बा द्यायला आले होते. नाही म्हणजे ह्यात बदाम भरूनच देणार होते, पण आमचे हे आहेत ना, त्यांनी सगळे बदाम मटकून टाकले बघा. काही प्रॉब्लेम नाही, इट्स ओके. अरे वा, शुभम भाऊजींसाठी ताक करताय वाटत. अग, लोणी काढायचं होतं मला, तूप कढवायचंय मला. हो का? हो, मग मी मदत करते ना तुम्हाला. थांबा, असं पण तुम्ही एकटेच किती राबता नाही, या घरामध्ये तुम्हीच एकटे राबणार आहात. आणि जाऊ म्हणून तुमची काम हलक करणं हे माझं कर्तव्य. जाऊ बाई. अरे देव, काय जाऊ बाई, तुम्ही तर सगळीकडेच ताक ताक करून ठेवले. शी, नाही हरकत नाही हरकत नाही, मी तुम्हाला शिकवते ना कसं करायचं ते. बघा, ही रवी आहे ना, रवी ही अशी घट्ट धरायची आणि आत अशी अलगट ढकलायची आणि मग असं हळू 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 घुसवायचं. बघा, उडतंय का बाहेर? नाही ना, हे बघा, हे असं मी करून बघ. हा बघा बघा, करा. हा असच असच. कले, या अशा वेळेला माझा काही बी उपयोग झाला नाही, पण तू निदान त्या चोराच्या माग धावत तरी गेलीस. मला ते पण करता आलं नाही, पण त्यांच्या माग धावून तरी काय मिळवलं मी? लाखो रुपयांचे दागिने तर गेले ना चोरीला. अन्यायांसमोर आबरू जाईल ती वेगळीच. शब्द परत कस मिळवायचं आपण? तरी ती कीर्ती म्हणत होती आज तुझ्या बरोबर येते म्हणून. ती सोबत असली असती तर हे शब्द घडलंच नसत. बघ, हे शब्द दागिने आपण दोघ कस काय सांभाळणार होतो? अगं, जे झालं नाही त्याच्याबद्दल बोलू नका तुम्ही. आता पुढं काय करायचं ते सांगा. दागिन्यात दोन दागिने आपल्या व्याह्यांचे पण होते ना ग. आता ते चोरीला गेले म्हणल्यावर चिडून त्याने लग्न मोडलं बिडलं. नाही नाही नाही, असं काही पण बोलू नका, असा विचार पण मनात आणू नका तुम्ही. बघा, किती हुशार आहात तुम्ही. जाऊ बाई, जमलं का तुम्हाला? आता अशीच आपण एकमेकींना मदत करत राहायची. आज मी तुम्हाला मदत केली आहे, उद्या तुम्ही मला मदत कराल, हो की नाही जाऊ बाई? पण जीजी अक्कांना ना तुमच्या हुशारीची अजिबात किंमत नाही. बघा, मला तर बाई खूप वाईट वाटत, किती टाकून बोलतात का तुम्हाला. माझ्या डोळ्यात तर पटकन पाणीच येत बाई. आपल्या आई आहेत त्या, वेळ पडली तर मुलांचा कान धरणारच ना, त्यात काय एवढं. हो हो, प्रश्नच नाही. आहो, बरोबर बोलताय तुम्ही अगदी. आणि तसं पण मी तर जीजाकांना किती मानते, मी तर त्यांची पूजाच करते बाई. नाही म्हणजे सकाळी उठल्या उठल्या देवाचे दर्शन घ्यायच्या ऐवजी मी त्यांचे साधे दर्शन घेते. आम्हाला परत तसं कधी करता येईल साईनाथांना माहित. होईल होईल, जाऊ बाई, सगळं काही ठीक होईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका, हळूहळू जी ज्या कबीर गळतील. आपलं
आपले साईनाथ आहेत आपल्या बरोबर. अगदी मनापासून मनापासून प्रार्थना करते हो मी त्यांची, ते आपल्या त्या आपल्या बाबतीत असं काय पण होऊ द्यायचे नाही. साईनाथा साईनाथा, आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. आम्ही कष्टानं कमवलेले पैसे आणि आमचे दागिने आम्हाला परत मिळवून द्या साईनाथा. कल तू बस बरे बस. अग सांभाळ स्वतःला. मला काय वाटत ना, त्या दुकानाच्या बाबतीत पण हळूहळू विरघळतील. दुकान? आता कुठलं दुकान? अहो असं काय करताय जाऊ बाई, ते फानसेंचं दुकान नाही का ते? अहो त्या एजंटचा फोन पण आला होता, तो तर आता किंमत पण कमी करायला तयार झालाय. तुम्ही पण शुभम भाऊजींशी बोला ना, त्यांना सांगा त्या एजंटशी लागलीच बोलून घ्या म्हणावं. आणि ऐक ना, आपण त्या दुकानाबद्दल चर्चा नको करायला. त्या दुकानामुळे आपल्या घरात किती काय काय घडलं, आणि तसंही जिजाकाने आता सांगितलंय की तो विषय बंद. मग नको बोलूयात. आणि हे तर जिजा अक्कांच्या मनाविरुद्ध काहीही नाही, कारण त्यामुळे त्या दुकानाचा विचार आपण न केलेलाच बरा. झालं, आता तुम्हीच नाही म्हणताय तर शुभम भाऊची पण तीच भर पाऊल पुढे टाकायचे नाही. नाही म्हणजे मी पण तुमच्या आणि जिजा अक्कांच्या शब्दाबाहेर नाहीये. हा जाऊ दे, राहू दे, आपण ते दुकान नकोच घ्यायला. मन निघते मी. आपले दागिने सांगा, त्यांची कृपा झाली म्हणायची. हे दागिने असे आले कुठून? दिलेत ना तुझे दागिने? ए बाबा राहू दे, कले मला नको ते. त्याला आपली दया आलेली. खूप उपकार झाले बघ तुझे आपच्यावर. अरे आपच्या तर पाया करण्यास जमीनच सरकली होती बघ. साईनाथनं तुला बुद्धी दिली बाळा. आणि हे बघ, ह्याच्या पुढे अशा चोऱ्या मारा करू नकोस ना बाळा. अरे म्हातारी, याला चोऱ्या नाही म्हण, हा बिझनेस आहे आपला. आणि तुमच्या दोघांसारखे अजून चार जण जरी भेटले ना मला, माझ्या बिझनेसचे 12 वाजल्याशिवाय राहणार नाहीत. मी तुला लाकूड फेकून मारलं म्हणून असं बोलतोयस का रे? अरे पण मी तरी काय करणार होते, हे माझ्या लेकीच्या लग्नाचे दागिने आहेत, तू असं ते चोरून पळून गेलास. मला की सुचलंच नाही बघ काय करायचं ते. अरे जे हाताला मिळालं ना ते फेकून मारलं बघ मी तुला. लागलं का रे तुला? अरे पण एवढ्या जोरात आणायचा लागलं ना मला. अरे तू तर अशी फायटिंग करायला लागलीस तर मला वाटलं मी कुठल्या तरी हिरे मांडकेच चोरतोय. वा हे आमच्यासाठी हिरे मांडकेच आहेत बघ. हे म्हातारे, या चिरकुट मालाला तू हिरे बोलतेस? अरे तुझं काय डोस कमीच का फिरलंय का काय? तुम्ही दोघं तर माझ्यापेक्षा मोठे चोर निघाले रे. पण एक लक्षात ठेव, मी माझ्या बहिणीचं लग्न करीन ना तेव्हा तिला सोन्याची अंगठी घालील, ती पण खरी. अरे हे बाबा, हे सगळं आम्हाला कशाला सांगतोयस?
दागिने दिलेस ना, जा आता तुझ्या कामाला जा. जातो जातो. आणि तुम्ही पण जा. ती जी कोण पोरगी आहे ना, जी मुलगी म्हणून सांभाळले तिच्याकडे, ती काय तुमची सख्खी पोरगी असेल असं वाटतच नाही. अरे अरे काय बोलतोय आज. अरे म्हातारे, मला सांग, स्वतःच्या पोरीच्या लग्नात कोण खोटे दागिने देत का रे? हे बघ, तुझ्या मनाला येईल ते बोलू नकोस तू. हे दागिने खरेच आहेत आणि मी आई आहे तिची, शत्रू नाहीये. अगं म्हातारे, मला का तुझी दया आली म्हणून दागिने परत करायला नाही आलो मी. हे असले 1200 दागिने घेऊन मला टाइम कोठी नव्हती करायची. उगाच पोलिसाचं लचाड माझ्या मागं लागल ना म्हणून आलोय. येऊ दागिने तुझ्याकडेच. एक सल्ला देऊ का? ऐकशील आहो ना, तर तुमच्या पोरीच्या लग्नात ना मी येतो सोन्याची चेन घेऊन. पण हे असले खोटे दागिने तुझ्या गळ्यात घालू नको. अरे सासरच्या पाहुण्यांसमोर काय इज्जत राहिली जी. आणि तुमच्या दोघांच्या तर आबरूचे दिंडोडे सुटले. ए बाबा, अरे तू जा की इथन. एकतर आमचे दागिने चोरले स्वर आम्हालाच ऐकवतोय तुय. जा निघितन. जातो जातो. आता दुसरं हात मारल ना तेव्हा तुमच्यासारखे खोटाडे नको भेटायला. तकली दागिनेवाले. त्याचं मन त्याला खात होत म्हणून त्यानं दागिने परत आणून दिले. हान म्हणून वाटतील ते बोलला, पण तुम्ही तुम्ही त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. हा अगं, हे दागिने भावन कशी असले असते तर नुसतं मनाला वाटते म्हणून परत दिले असते. हे घेते अगं, असे लाखाची दागिने रस्तो आहे ते सापडल्यावर भल्या माणसाचं पण मन वळल. या चोरानं अहो नाही नाही, हे बघा तुम्ही त्या चोराच्या बोलण्यात येऊ नका. हे दागिने खरेच आहेत, एकदम खरे आहेत. भरोशाच्या दुकानात घेतले आहेत. अहो तिचं मला ताकर गावची एक बाई भेटली. किती वर्ष झाली त्याच दुकानात दागिने घेतली आहे ती. आता माझ्या माहेरची बाई ही अशा तशा दुकानावर भरोसा ठेवेल का हो? हा एक काम करूया आपण. हा आपण त्या दुकानात जाऊ आणि त्यालाच विचारूया. आता त्यांना भेटल्याशिवाय तिथं गेल्याशिवाय तुम्हाला भरोसा नाही ना होणार. तुमच्या मनाला शांती नाही ना मिळणार. ठीक आहे, हे बघा आपण त्या दुकानात जाऊया आणि तिथं जाऊन विचारूया. हा जवळच आहे दुकान ती. चला लवकर चल. चला चला लवकर. जान्हवी, आता थंड वाटतंय ना एकदम. तुला माहितीये का, हे असं लावून आहे ना थोड्या वेळाने एकदम फेस वॉश करून टाकायचा, एकदम चेहऱ्यावर वेगळा ग्लो येतो. अरे वा गैमले, तू तर घरामध्येच पार्लर सुरू केलंयस. हा ते जान्हवीला मीच केलेलं फेशियल आवडतं ना म्हणून. सोनाली बनी, माझं झालं की तू पण कर, भारी वाटतं एकदम. जान्हवी ऐक ना, तू आता काही बोलू नकोस. हा एकदम जस्ट रिलॅक्स. काय गे एमले, तिला का गप्प बसवलं? नाही म्हणजे तुला माझं फेशियल करावं लागेल म्हणून का? ए एमले, एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्याची मला काही गरज नाहीये म्हणूनच मी त्या पार्लर मध्ये पण जात नाही. ओके, गुड फॉर यू अँड गुड फॉर देम ऑल्सो. काय ग, काय काय बोलली, काय बोललीस तू? कुठे काय, काय नाही काय नाही. तुला माहित आहे का जान्हवी, अगं मला त्या पार्लर मध्ये जायला आवडत नाही. तरी सुद्धा परवा मी त्या मोठ्या मार्केट मधल्या पार्लर मध्ये गेले होते ना, म्हटलं बघावं कोणी माझ्या सुंदरतेला अजून सुंदर बनवू शकत का. पण काहीच उपयोग झाला नाही. अगं तिथे त्या साधा काळा कुत्रा पण नव्हता, ती बाई अशीच माशा मारत बसली होती. आणि अगं लग्नासाठी तयार करायला तिने मला किती पैसे सांगितले माहितीये का? किती? 500 रुपये? 200 रुपये. काय तिला पण माहितीये गालावर रंग लावायला आणि डोळ्यात काजळ भरायला कितीशे पैसे मिळणार आहेत तिला.
तुला सांगते, त्या बाईची अवस्था बघून मला इतकं वाईट वाटलंय, इतकं वाईट वाटलंय ना बिचारे. चालेल मी येते आता, तुमचं पार्लर पार्लर चालू द्या. हे लोणी का नाही येत? हे तर म्हणाले होते की ताक छान घुसळलं की लोणी येईल वरती, आणि मगाशी सोनालीने जसं शिकवलं तसंच तर करते, तरी लोणी का नाही येत? आले आले लोणी आले. शाबास कीर्ती. आता पुढे काय सांगितलं होतं? मंद आचेवरती ठेवायचं. हा आता तूप छान कढवून होईल आणि मग मी कढवलेल्या तुपाचं निरंजन जिजका देवासमोर लावते. या 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 लवकर या बघा, इथं दुकान आहे. अहो पण हे दुकान बंद काय? आणि हा कागद काय चिकटवलाय? थांब जरा वाचतो. दुकान भाड्यानं देणं आहे, संपर्क फोन नंबर दिलाय. भाड्यानं देणं? अहो पण असं कसं? अहो अहो ऐका जरा, अहो इथे एक दागिन्यांचं दुकान आहे ना. कालपर्यंत होत, कालच ते लोक जागा खाली करून गेले, कायमचं बंद केलं दुकान. बंद झालं? मीच भाड्यानं दिलं होतं, पण महिना संपायच्या आत बंद करून टाकलं. धंदा झाला नाही बहुतेक. पण त्यांचा माणसांचा काही काहीतरी नाव, त्यांचा फोन नंबर, पत्ता काहीतरी असेल तुमच्याकडं, बघा ना जरा. ऐका. हो हो नंबर आहे. 9892. हला भाऊ काय झालं? लागला का फोन? काय झालं? अगं लागणं झालंय, म्हणतोय नंबरच अस्तित्वात नाही. आपण एक काम करूया, आपण आपल्या सोनाराकडे जाऊ, तो तरी आपल्याला खोटं नाही सांगायचा ना, परोशाचा आहे तो. चला चला जाऊ निशोरी. चल चल. चंद्रकला भाई, मी हे दागिने बारकाईने तपासले, सोनं नाहीये. यात एक बी दागिना खरा नाही. अहो असं काय करताय? पुन्हा एकदा तपासून बघा की अगदी. त्याची काय जरूर नाही, मी स्वतः चाचणी केली आहे, सगळे दागिने खोटे आहेत. त्याची किंमत 2000 रुपये सुद्धा नाही.
धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.